सांगते की आपल्या आनंदाशी आपल्या देण्याचा सरळ संबंध असतो चला आपण ऐकूया इतरांचं काय मत आहे या जीवन बदलणाऱ्या सूत्रासंबंधी जेव्हा तुम्ही देता देव तुम्हाला आशीर्वाद देतो तो केवळ आर्थिकच आशीर्वाद देत नाही पण तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा अन्य प्रकारे देतो निस्वार्थी समाधानी संरक्षण फुकट बदलणार असेल शांततामय परिपूर्ण जर प्रत्येकाने थोडस दिलं त्याच्याद्वारे कोणत्याही प्रकारे जर आर्थिक भावनिक किंवा शारीरिक मदतीने हे जर घडलं तर हे जग किती सुंदर स्थळ होईल असं मला वाटतं जेव्हा मी देणारी झाले माझ्या लक्षात आलं मी माझ्यापासून स्वतःपासून माझ्या गरजांपासून वेगळा होऊ लागलो ते स्वार्थी जागेपासून निस्वार्थी जागेपर्यंत घेऊन जातात देणं हा आनंद आहे कृतीद्वारे जे थोडं आपण देतो दुयी गुणित होतं आणि हे पाण्यासारखं जे नदीत जातं मग त्याचा जोरदार प्रवाह तयार होतो मग त्याचा जोरदार प्रवाह तयार होतो स्वतःचा देणं हे मुक्त असतं कधीही बंद होत नाही देणं हे आयुष्य बदलतं असं सूत्र आहे कारण माझा विश्वास आहे ते तुम्हाला अनेक गोष्टी शिकवत असतं तो मन पारखतो तो प्रतिसाद देतो आज्ञा पालनाला ही योग्य मानसिकता आहे की स्वार्थी कारणामुळे न देणं न देणं काही मिळावं म्हणून किंवा ही एक रीत आहे म्हणून देणं ही जीवनपद्धत कसं द्यावं हे जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा निर्व्याज प्रेम कसं करावं हे सुद्धा शिकता आत्ता ज्या माणसांना तुम्ही नुकतंच ऐकलत किंवा पाहिलं कधी काही त्यांच्या जीवनात त्यांना ठाऊकच नव्हतं देण्याचं सूत्र ती त्यांची प्राथमिकताही नव्हती मला खरंच खूप बरं वाटतंय ते जे काही बोलले ते ऐकल्यानंतर कारण त्यांनी अनुभवला देण्यातला आनंद आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे काही घडलं ते जिंजर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आलेली आहे आपल्याकडे काही दर्शकांचे प्रश्न आहेत त्यांना आम्ही उत्तर देणार आहोत जिंजर हे hey जॉयस दर्शकांचे आपल्याकडे खूप छान प्रश्न आहेत मग आधी मला सांग की देण्याविषयी तुझं मत काय आम्ही अशा परिस्थितीत वाढलो जिथे आम्ही द्यायचो पण पर... पण ही एक जणू स्वाभाविक गोष्ट होती पण मी स्वयंभू होईपर्यंत ती नव्हती आमचं आमचं स्वतःच कुटुंब स्वतःचा पैसा बड़ा तुम्हाला जाणवत की ते फक्त असं नाहीये तुम्ही हे करता कारण तुम्ही तसे वाढलात किंवा बायबल तसं सांगतं म्हणून तुम्ही देता कारण त्यामुळे तुमच्या जीवनात कार्य घडतं जे सगळं देव सांगतो बायबल मध्ये मी तुला बोलताना ऐकलंय पुष्कळ वेळा ते आमच्यासाठी बरोबर आपल्याला वाटतं आपण देतो कारण तो, तो सांगतो त्याच्यासाठी म्हणून पण ते आपल्यासाठी आहे आणि नुकताच मला माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा आशीर्वाद मिळालाय केले की तू देणार कस आहे बघ माझी मला काही शिकवलं माझी वाढ ही स्वार्थी आणि स्वकेंद्री अशा वातावरणात झाली आणि कुणालाही चर्चला जाताना किंवा काही देताना मी मी पाहिलं नव्हतं म्हणजे अगदी लहान गोष्टीसुद्धा माझ्या वडिलांना राग यायचा आम्हाला जरी कोणी भातुकली खेळायला बोलवलं तर ते म्हणायचे त्यांना काहीतरी हवं असेल म्हणून ते बोलवतायत म्हणून मी खूप स्वार्थी आणि खूप स्वकेंद्रीय झाले आणि Hmm. देवानी मला आशीर्वादित केलंय देण्याच्या दानाद्वारे hmm. आणि माझ्या जीवनातला हा फार मोठा आनंद आहे मला इतर लोकांना द्यायला आवडतं आणि माझ्यासाठी हे महत्वाचं आहे तत्व अनेक लोकांनी वापरणं कारण मला विश्वास आहे ते मुक्त करतं ते रोगमुक्त करतं ते अधिक आनंद देतं मला वाटतं बायबल बायबल म्हणतं तुम्ही बऱ्याने वाईटाला जिंका रोमकरास बारा एकवीसमध्ये आणि त्या ठिकाणी खूप लोक असे असतील कदाचित आजही लोक पाहत असतील आपल्या जीवनात त्यांना खूप समस्या असतील अंधारल्यासारखं वाटत असेल खरोखर मला विश्वास आहे की देणं हे एक आध्यात्मिक युद्ध आहे मला विश्वास आहे की जसं मी काही वेळा म्हणते हे दुधारी तलवारीसारखं आहे म्हणून जर तुम्ही विचार करत असाल दोन्ही बाजूला धार असलेल्या तलवारीचा देणंसुद्धा तसंच आहे एका बाजूने ती शत्रूची हार आहे जो जगातील सगळ्यात वाईट पद्धतीने तुमच्यावर हल्ला करत असतो आणि दुसरी बाजू अनेक स्वर्गीय आशीर्वाद तुमच्याकडे येतात आणि मला विश्वास आहे की आपण समजून घेतलं पाहिजे की देवाला आपल्या पैशाची गरज नाहीये हो। <laughs> जेव्हा तो आपल्याला द्यायला सांगत असतो कारण काहीतरी अद्भुत असं आपल्यामध्ये घडत असतं आणि एका एका माणसाला बोलताना मी ऐकलंय मी ते पुस्तकात वाचलं मला ते आवडलं जेव्हा आपण देतो त्यावेळी आपण देवासारखे असतो जीवनातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा प्रत्येक गोष्टीसाठी देव देत असतो हो हे खरंय तो देत असतो तो कृपा देतो क्षमाशीलता देतो तो, दे तो, तो पुरवठा करतो त्या बाबतीत प्रत्येक गोष्ट आणि प्रेषित मधील हे वचन तुम्हाला माहिती जे सांगतं घेण्यापेक्षा देणं आशीर्वादित असतं आणि हे जरा अवघड आहे स्वार्थी आणि स्वकेंद्री माणसासाठी डोकं भंडावून टाकणार कारण खरं तर देणं आपल्याला आपण त्याला घाबरतो कारण आपल्याकडून काय मागितलं जाईल हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे भीतीची दारं उघडली जातात हो अगदी बरोबर देणं ही खरोखर आत्मिक गोष्ट आहे हे फक्त आपण काहीतरी करतो असं नाहीये हे खरोखर एक महान आत्मिक सूत्र आहे असं मला वाटतं आणि मला मला हे महत्वाचं वाटतं जे या पृथ्वी तलावर आपल्याला माहित असावं कारण तुझ्याकडे आपले प्रेक्षकांचे काही प्रश्न आहेत आणि जर तू मला मला उत्तर देत असल्याचं हो, तुला देईल खूप माझ्याकडे काही खास प्रश्न आहेत प्रत्येक वेळी आपण हे प्रश्न विचारतो पुष्कळ लोक एकच प्रश्न विचारताना मला ऐकायला येतं महान काय आहे हा प्रश्न आलाय शुगर टेक्सास मधून आणि तो विचारतो दशमांशाविषयी फक्त जुन्या करारातच लिहिल्याचं आढळत असावं तर शमांश हे फक्त जुन्या करारातील तत्व असल्याने आता आपल्याला त्याची काळजी करायची गरज नाहीये बघ पुष्कळ लोक पुष्कळदा म्हणजे मी हा प्रश्न ज्यांनी पाठवलाय त्यांच्याविषयी बोलत नाहीये पण खूप लोक मला वाटतं ते म्हणतात की हे जुन्या करारात आहे ही एक पळवाट आहे देण्यापासून वाचण्याची एके दिवशी माझ्या मनात आला या प्रश्नाचं लोकांसाठी उत्तर शोधत असताना की जर त्यांनी नियमाप्रमाणे दहा टक्के दिले आणि द्यायलाच हवं म्हणून तर जगाला आपण काम देणारे असू महिमेसाठी नवीन स्वभाव असलेले लोक देवाचा आत्मा आणि दैवी मान अजून आपल्याला किती मिळायला हवं अजून किती आपण घेत राहणार आहोत आणि म्हणून मला वैयक्तिक असं वाटतं म्हणजे मी दशमांश देते आणि मी नेहमीच दहा टक्के देते पण खरं सांगू त्याहीपेक्षा अधिक आम्ही देतो वेगवेगळ्या मार्गाने आणि मला माहिती आहे दानी दा लोक असं करतात आणि मला खरंच जाणवतं खूपदा जेव्हा लोक खूपच जास्त हे जुन्या करारातून आहे हा जुना करार आहे बघा नियम काही काढून टाकण्यात आलेला नाही ख्रिस्ताने त्याच्यामध्ये परिपूर्ण होण्यासाठी पात्र बनवले आपल्याला म्हणून ते असं नाही आहे की आपल्याला इथून पुढे ते करायची गरज नाही कारण ते मलाखीमध्ये सांगितलंय सांगितले आणि आपण प्रकटीकरणामध्ये जगणार आहोत म्हणून पुष्कळ प्रकारची प्रकार वचन देखील आहे जी देण्याविषयी आणि उदार असण्याविषयी सांग बरोबर अजून एक प्रश्न आहे दक्षिण मधून ते विचारतात दशमांश केवळ पैशा संदर्भातच आहे किंवा म्हणजे वेळेसंबंधी किंवा कौशल्या सारख्या बाबतीतही आहे बघ माझ्या तरी वाचनात आलेलं नाही वेळेच्या दशमांशामध्ये बायबलमध्ये काही लिहिलंय कौशल्याच्या दशमांशाविषयी बायबल इथे खास करून म्हणतं की दशमांश हा सुरुवातीचा दहावा हिस्सा आहे तुमच्या सुरुवातीच्या उत्पन्नामधला जुन्या कराराच्या वेळी पुष्कळ पीक यायचं आणि अशाच काही गोष्टी पण आज आज आपला मुख्यतः व्यवहार होतो तो आ, पैशाच्या माध्यमातून आणि दशमांश म्हणजे दहा टक्के पण ही खूप चांगली गोष्ट असेल जर कोणी पुढे येऊन असं म्हणेल की देवा मी सुरुवात करतो माझ्या वेळेचा दहावा भाग देण्यापासून किंवा मी सुरुवात करतो दिवसाचा दहावा भाग तुझ्याबरोबर घालवून जर तुमच्याकडे चोवीस तासांचा दिवस आहे जर तुम्ही जागे असलेले तास पकडले तर खूप लोक म्हणतील सोळा तास तर प्रत्येक जण काय म्हणेल की देवा मी तुझ्या बरोबर एक पॉइंट सहा तास घालवणार आहे <laughs> प्रत्येक दिवशी तुझ्यासह किती जीवन बदलवून टाकणार हे असू शकेल लोकांसाठी मला नाही वाटत ही गोष्ट आहे नाही हो उत्तम कल्पना आहे इथे अजून एक चांगला प्रश्न आहे आणि बरेचसे हे प्रश्न त्या लोकांना लागू पडतात जे कठीण अर्थव्यवस्थेत राहतात आणि म्हणूनच ते बरोबर कठीण प्रश्न विचारतात ते म्हणतात की मी काही देऊ का हे काही न करण्यापेक्षा उत्तम आहे का जर मला काही मार्ग सापडत नाही की पूर्ण दहा टक्के देण्यास तर मी सर्वप्रथम मी सांगते की ते नेहमीच शक्य असतं आपल्याला दशमांश देणं कारण कधीच ती वेळ येत नाही विशेष करून जेव्हा तुम्ही सुरुवात करता जिथे सगळं सोयीस्कर असेल आणि ते नेहमीच असं वाटतं की आपल्याला शक्य नाही आता जर एखाद्याने सुरुवात केली ज्यांनी हे कधीच केलं नाही तो खूप काटकसरीत अडकलाय आणि त्याच्याकडे एकच मार्ग आहे दशमांश देण्याचा तो म्हणजे एखादं बिल चुकवणं पण मला नाही वाटत की देव आपल्याला ते मागेल की तुम्ही बिल भरू नका तर अशा परिस्थितीत मी म्हणेन की तुम्ही कुठेतरी सुरुवात करायला हवी पण मी विचार करते तुम्ही काहीतरी पायाभूत करा कारण जसं की तुम्ही लोकांना बोलवा ज्यांचं तुम्ही देणं लागता आणि म्हणा आ, मी माझे आर्थिक व्यवहार जरा सुधारू पाहतोय त्याची पुनर्रचना करू पाहतोय तेव्हा काही मार्ग आहे का जेणेकरून मी हे देणं कमी करू शकेन किंवा मी असं काही करू शकतो का की मी तुमचं देणंही देऊ शकेन आणि मला आत्ताच सगळी रक्कम भरावी लागणार नाही मग कदाचित ती व्यक्ती काहीतरी विचार करेल दशमांश देण्याच्या दृष्टीने आणि बघा याचा अर्थ असा असेल की ते बिल जास्त काय भरावं लागेल म्हणजे त्याला प्राथमिकता प्राथमिकता म्हणजे बघ माझ्याकडे एक तत्व आहे परमेश्वर म्हणतोय तुमचा सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा आणि माझी प्रतिती पहा हे हे किती अद्भुत आहे की परमेश्वर म्हणतोय मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हा करिता वर्षितो आणि तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन आणि तुमच्या बागेतील द्राक्ष लतांचे फळ अकाली गळणार नाही तेव्हा चला असं म्हणूया की एखादी व्यक्ती असंही म्हणेल ठीक आहे मला वाटतं मी त्या व्यक्तीशी बोलून बघतो आणि त्याला सांगतो की मी हे नक्कीच भरीन पण दोन ऐवजी तीन वर्ष लागतील ही एक उत्तम संधी आहे जर तुम्ही ते केलं दशमांशाच्या तत्वाचा मान राखण्यासाठी देव खात्री देईल तुम्ही ते एका वर्षातच भरू शकाल तर लोकांना फायदे दिसतील जर त्यांचं अंतःकरण खरोखर देण्याविषयी खूप इच्छुक असाल तर मला वाटतं आपण एक विश्रांती घेऊया आणि मग प्रश्नांना उत्तरं देऊया आम्ही पुन्हा परत येतोय कार्यक्रम असाच बघत राहा पुन्हा एकदा स्वागत आणि जर तुम्ही आताच टीव्ही लावला असेल तर मी आज जिंजरशी बोलतेय विश्वासणाऱ्याच्या जीवनातील देण्याच्या महत्त्वाविषयी देवाची इच्छा आहे की देणं हे आपल्या जीवनात इतकं नैसर्गिक असावं की ती आपली जीवनशैली बनावी आपल्या आयुष्याचा एक भाग जे आपण फक्त करायचं म्हणून करू नये तर खरोखर मनापासून करावं असं स्पेनिश शेफटच्या बाबतीत घडलं तिने देण्याद्वारे परमेश्वराला तिच्या जीवनात परिवर्तन घडवण्यास संमती दिली देव देणारा आहे पहा योहान तीन सोळा म्हणते देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्याला एकुलता एक पुत्र दिला याद्वारे माझ्या जीवनात अमूलाग्र बदल झाला देण्याच्या क्षेत्रात मी खूपच कंजूश होते आणि आत्मकेंद्रित जेव्हा ते माझ्या आर्थिक क्षेत्रात किंवा माझा स्वतःचा वेळ आणि माझे स्वतःचे कौशल्य याबाबत असे जेव्हा जेव्हा चर्च मध्ये दानपण असे मी समजायचे की ही संधी आहे माझ्या पर्स मधील टाकसाळातून मिळवण्याची बाथरूम मध्ये जाण्याची हे जणू काही मध्यंतर आहे माझ्या मते देण्याविषयी मी बंधनात होते आणि म्हणून मला ऐकू येणं शक्य नव्हतं माझ्याकडे प्राप्त करण्यासाठी कान नव्हते पण जेव्हा मी शिक्षणासाठी बसून ऐकायला सुरुवात केली आणि जे देणारे लोक होते त्यांच्या सभोवती असायला सुरुवात केली माझ्या लक्षात आलं की माझ्या आयुष्यात काहीतरी हरवलंय मला त्या अद्भुत देवाच्या जहाजात प्रवेश करायचा होता म्हणून मी देवाला सांगितलं मला फक्त बदलवायला मी किती कंजूश होते हे कुणाला माहीत नव्हतं कंजूशपणा वाईट गोष्ट आहे मी देवाला सांगितलं देवा मी आत्मकेंद्रित असल्याबद्दल मला क्षमा कर मी तुला सांगते माझ्या मनात कार्य कर म्हणून मी एका वेळी एक पायरी चढू लागले तुम्हाला ठाऊक नाही की देणं हे फार सोपं नाहीये त्यासाठी त्यागाची गरज असते आज्ञा पालनाची गरज असते पण देवानी मला त्याच्या राज्यात मोकळं केलं त्याच्या आनंदाने माझं मन भरून गेलं आता मला देवाच्या आज्ञा पालनात जगायचं होतं विशेषतः देण्याच्या क्षेत्रामध्ये आपण हिस्सा होऊ शकू असे देण्याचे अनेक पैलू आहेत देवाद्वारे तुमच्या आर्थिक प्राथमिकता दिसून येतात असं मला वाटतं आणि मग आपण आपला वेळ देऊ शकतो आपलं कौशल्य देऊ शकतो माझ्या मते त्याची किंमत नाहीये एक काळ होता जेव्हा मी आणि माझे पती बेकार होतो आणि त्यावेळेस मला वाटतं माझ्याकडे देण्यासाठी काहीही नाहीये पण देवानी मला दाखवलं की आपल्याकडे नेहमीच काहीतरी असतं देण्यासाठी कदाचित तुमच्याकडे लिहिण्यासाठी चेक नसेल पण तुमच्याकडे कान आहेत ऐकण्यासाठी तुम्ही देऊ शकता भेटी सुहास्य प्रोत्साहनाचे शब्द हे देण्याचा प्रयत्न करून बघा त्याच्या पायाशी हे ठेवून म्हणा देवा मी हे क्षेत्र तुझ्यासमोर ठेवित आहे देण्यासाठीच हे एक वेगळंच साहस आहे विश्वासाचं एक पाऊल आहे हे परिवर्तन माझ्या आयुष्यात पंचवीस वर्षांपूर्वी घडलं आता माझं आयुष्य परिपूर्ण आहे जीवनाचं उद्दिष्ट आहे उद्देश आहे देव आपला स्त्री आहे त्याला ठाऊक असते आपली गरज देवाच्या मार्गात तुम्हाला वरवर चढायचंय तुम्हाला देवाला वापरायला सांगा त्याला त्याला तुम्ही परवानगी द्या की तुमच्या प्रार्थनाचं हे उत्तर असण्याची परवानगी द्या मला असं वाटतं की तुम्ही जर हे केलं तर देऊ तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन देईल परवानगी देईल जिंजर तुला सांगू कितीतरी लोक हा कार्यक्रम पाहत असतील आणि असं म्हणत असतील की चला आता देण्याने खरंच काही उपयोग होत नसेल पण एक सांगू का नक्कीच पेनी आपल्यासाठी काम करते आणि आपली मैत्री आहे आणि आता ती माझी सेक्रेटरी सेक्रेटरी सुद्धा आहे आणि तिने मला व्यक्तिगतरित्या सांगितलं की ती खूपच कंजूश होती आणि जॉय सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला शिकवलीस ती म्हणजे देणं आणि त्यावर माझा विश्वास आहे आपण संकुचितपणे जगतो आणि थोडंसं कडवट स्वार्थी स्वकेंद्रीपणे जगतो जोवर आपल्याला समजत नाही की कसं द्यायचं आणि देणार कसं व्हायचं आणि हे खूप महत्वाचं आणि तुला उशिराने खरोखरच दृढपणे कळलंय की देव तुला सांगतोय की तू लोकांना जाणीव करून द्यायला हवी या संदर्भात वचन काय हे बरोबर खरंच आणि प्रामाणिकपणे माझ्या प्रेक्षकांना माझ्या प्रामाणिकपणाची सवयच झाली आहे तर आ, मी देण्याविषयी टीव्हीवर खूप काही सांगत नाही म्हणजे आम्ही आम्ही लोकांना आमच्या कार्यासाठी देण्यास सांगतो आम्ही लोकांना काही साधनांमध्ये गुंतवण्यालाही सांगतो आणि हो आम्ही लोकांना द्यायला सांगतो पण त्यावर खूप वेळ मी घालवत नाही कारण मला नाही वाटत की लोक कधी असा विचार करत असतील की आम्ही फक्त पैशामागे आहोत आणि देवाने मला खूप महिन्यापूर्वी मोठा आनंद दिला नुसतं सांगण्यासाठी की तू काळजी करू नकोस की लोक काय विचार करतायत कारण तुला लोकांना द्यायला शिकवायचंय कारण जर देव माझ्यावर जबाबदारी देतोय लोकांनी कसं जगावं याची त्याच्या वचनाप्रमाणे जर मी त्यांना द्यायला शिकवलं नाही तर ते कसं पूर्ण होईल म्हणून मला वाटतं की खरं तर मला भाग पडतंय माझ्या आत्म्यात आत की खरोखर ही गरज आहे अधिकपणे लोकांना थोडं तरी समजवण्याची की त्यांच्या जीवनातला महत्वाचा, महत्वाचा भाग खरंच काय देव आपल्याला देण्यासाठी पुष्कळपणे मार्ग दाखवतो बाहेर खूप ठिकाणी गरज आहे सभोवताली खूप ठिकाणी गरज आहे जाण्याची आणि आपली आवश्यकताही आहे की जे देव सांगतोय ते आपल्याला करण्याचे हे बरोबर आहे कधी कधी लोक प्रयत्न करतात पैसे न देता त्याऐवजी दुसरं काही दुसरं काही देण्याचा पण मला वाटतं की बायबलमध्ये या बाबतीत स्पष्ट सांगितलंय पैशाच्या पैशाच्या बाबीसंबंधी आणि साधारणतः हो पैसा आपल्यासाठी खूप काही असतो त्यासाठी आपण खूप कष्ट करतो कोणीतरी खूप श्रम करतं त्यासाठी आपण तो मिळवतो आणि ते जणू आपलं संरक्षण असतं आपल्या गरजा भागतात त्यामुळे गरजेच्या गोष्टी मिळवता येतात आणि म्हणून ही ही एक कठीण गोष्ट नक्कीच आहे की देणं शिकवणं आणि मला विश्वास आहे की आपण आपल्या पैशातून नियमित आणि उदारतेनं देत असू तर आपल्यावर असे कठीण प्रसंग येणार नाहीत आणि इतर प्रत्येक बाबतीत बघा आपला वेळ महत्वाचा आहे कौशल्य महत्वाचं आहे पण म्हणून लोकांचं हे म्हणणं मला आवडत नाही की मी मी पैसे देणार नाही मी माझा वेळ देईन हो। आपण प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक प्रकारे द्यायला हवं खरंच हा हाँ एक छान प्रश्न आहे तुला किती महत्व आहे देण्यामध्ये मी जेव्हा देते त्यावेळी कशासाठी दिलंय याची देव काळजी घेतो का आणि त्यांनी फरक का पडतो मला विश्वास आहे की हे तू खरच खूपच खूपच महत्वाचा आहे खरं तर मला वाटतं तू म्हणालीस की कुणीतरी असा प्रश्न केलाय की जर तुम्ही दशमांश देत आहे पण तुम्हाला दिसतंय की त्याद्वारे काहीच घडत नाहीये तर अशी शक्यता आहे की तुमचं देणं चुकी हे चुकीच्या हेतूने केलेलं असेल त्याने काही फरक पडतो का म्हणून मी आधीच माझं बायबल उघडून दुसरे करिंथ नऊ सहा काढलंय आणि मला, मला हे आवडतं कारण मला विश्वास आहे की हेतू महत्वाचा असतो खूपच ते म्हणतं की जो नाखुशीने आणि आकसाने पेरणी करतो तो त्याच प्रकारे नाखुशीने आणि आकसाने कापणी करील आणि म्हणून जो पेरणी पेरणी करतो सढळपणे त्याचे आशीर्वाद हे मिळतातच विस्तारित बायबल असं म्हणत हा छोटासा भाग विस्तारित आहे म्हणून जर आपण या हेतूने देत असू मला नुसती कुणाला तरी मदत करायची मला कुणाला तरी कळावं की मला काय माहितीये तिथे कुणीतरी असं आहे ज्याला ख्रिस्त माहीत नाहीये मला हवंय की मी त्यांना असं कुणीतरी जे रात्री जेवणार नाहीयेत आणि मला खात्री करायची आहे की मी गरीब लोकांना मदत करीन माझ्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाही आफ्रिकेत कुठेतरी रस्त्यावर मूल राहतं मला खात्री करायची की मी माझं कार्य करतीये ख्रिस्ती म्हणून ख्रिस्तावर विश्वासणारी म्हणून मला खात्री करायची आहे की त्यांच्या गरजा भागवल्या जात आहेत आणि एक सांगू आम्ही पुष्कळ शिकलोय देण्याविषयी आणि हे बोलत असताना मी काळजी घ्यायला हवी कारण मला तो विश्वास आहे मला पूर्ण विश्वास जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्हाला मिळतंच कारण बायबल सांगतं की जर तुम्ही पेराल नाखुशीने आणि आकसाने तर तुम्ही कापणी कराल नाखुशीने आणि आकसाने जर तुम्ही पेराल आशीर्वादितपणाने बायबल खूप ठिकाणी सांगत तुम्ही जसं पेराल तसंच उगवाल जर तुम्ही सढळपणे पेराल सढळपणेच कापणी कराल आणि आणखीनही बरंच काही इथे सांगितलंय बघ बग... माझ्यासाठी हे गुरुत्वाकर्षणासारखं आहे जर हवेत मी माझा कप वर फेकला तर तो खालीच येणार आहे आणि हा एक नियम आहे मला विश्वास आहे देणं आणि घेणं हा आत्मिक नियम आहे मला वाटतं की आपण विश्वास प्रकट करावा परत मिळवण्यासाठी आणि दान पण हे म्हणणं अतिशय योग्य होईल तेव्हा मी विश्वास ठेवते तुझ्या वचनाप्रमाणे की जेव्हा मी देते तेव्हा मला ते मिळणार आहे म्हणून मी माझ्या जीवनात हंगामाची अपेक्षा करते पण मला वाटत नाही की आपण द्यावं फक्त काही मिळवण्याच्या हेतूने मला वाटतं त्या ठिकाणी काही उद्देश असावा मला खरंच कुणाला तरी मदत करावीशी वाटते या दानात वाच शुद्ध हेतू आणि हे मला वाटतं तुम्ही पेरू शकता बायबलमध्ये याचा पुरावा आहे ज्याला स्मरणार्थ देणगी असं आपण म्हणू शकतो एक काय होता ज्यावेळी मी उपास करून देत असे विशिष्ट दानासाठी एखाद्या मुलाच्या जीवनाला कलाटणी मिळण्यासाठी आणि हंगाम म्हणून मी ते देवाला मागायचे यापेक्षा की मला अधिक पैसे परत मिळावे देवा या मुलाच्या जीवनाला कलाटणी मिळू दे किंवा अजून काही गोष्ट असेल किंवा मला असे यांत्रिक मानव माहिती आहे जे शिकवतात अर्थकारणाची तत्व पेरणी आणि कापणीद्वारे वर्षांमागून वर्ष ख्रिस्ताच्या मंडळीला हे असं आहे कि ज्याची परत एकदा तपासणी तपासणी व्हायला हवी म्हणजे त्याने पुष्कळ काही आपल्याकडे आणलंय आणि बायबल असं आहे की तुम्हाला मिळणारच नाही वाचून म्हणून मला वाटतं मी प्रश्नाचं उत्तर विस्तारतेने पण मला वाटत नाही याचं उत्तर दोन्ही बाजू समोर आणल्याशिवाय देता येईल पण मी देत नाही फक्त मला काही मिळावं म्हणून मी देते जेव्हा मला माहितीये देव माझी काळजी घेणार आहे कारण मला त्याने अभिवचन दिलंय मला लोकांना मदत करायला आवडतं मला चेहऱ्यांवर हसू आणायला आवडतं देवाशी आज्ञाधारक राहायला आवडतं आणि त्याने हे करायला सांगितलंय म्हणून मला विश्वास आहे हेतू तू आणि स्वभावावर सुद्धा मी नेहमी म्हणते की असं म्हणतं की प्रत्येकाने द्यायला हवं जसं त्याने आपल्या मनात ठरवलंय म्हणून जर तुम्ही काही करायचं ठरवलं असेल तर करा एक सांगू तुम्ही काही करायचं फक्त सोमवारी ठरवू नका आणि नंतर लक्ष न देता मंगळवार बुधवार गुरुवार गेला पण विचारच केला नाही प्रत्येकाने आपल्या हेतूसाठी मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे नाकुशीने किंवा दुःखीने किंवा सक्तीने नाही कारण कारण देव प्रीती आहे तो आनंद घेतो आणि सगळ्यात वरचं बक्षीस देतो आणि तो तयार नसतो भरभराटीसाठी किंवा कार्य करण्यास आनंदाने सुखाने देणाऱ्यासाठी ज्याचं मन देण्यात म्हणून मी नेहमी सांगते चिडखोराकडून तो काढून घेईल पण त्याही पेक्षा जर आपण त्याच्याकडे आनंदी स्वभावाने आलो आणि मला वाटतं माणसाचा नव्याने जन्म व्हायलाच हवा तुमच्याकडे देण्याचा आत्मा असायलाच हवा वस्तीसाठी तुमच्या जेणेकरून कष्टाने मिळवलेला पैसा देण्याचा आनंद तुम्ही लोट हा खरंच योग्य मुद्दा आहे देवाचं जीवनातलं खरं स्थान समजण्यापूर्वीच तर देत नसाल सुरुवात करू नका हो ना हो म्हणजे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी दिलं म्हणजे स्पष्टपणे अजून असे अनेक लोक आहेत जे ख्रिस्ती नाही आहेत पण ते उदार असू शकतील म्हणजे तुम्ही उदार असण्याचा एकच मार्ग असतो असं नाही की तुम्ही ख्रिस्ती असणं पण मला वाटतं एकाच मार्गाने तुम्ही हे करू शकाल शुद्ध हेतूसाठी आणि योग्य कारणासाठी कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की हे बायबलचं तत्त्व आहे आणि तुम्ही देवाचा सन्मान करू पाहता आणि खरंच प्रामाणिकपणे जे काही आपण देवासाठी करतो त्यात जर आपण ते दुःखी मनाने करत असू तर मग ते आशीर्वादित नाही हो म, मला याविषयी तुझं बोलणं आवडलं जेव्हा तुम्ही देता तेव्हा थेट संबंध स्थापित होतो जेव्हा हवेत तुम्ही कप फेकता तो खालीच येतो पण तो तुम्ही यासाठी वर फेकला नव्हता हो जमिनीवर हो, तर तुम्ही तो वर फेकला कदाचित हे पाहून हो, आनंद घेण्यासाठी <laughs> की कि तो किती वर फेकला जाऊ शकतो हो, हो, मला माहित सुरुवातीच्या वर्षामध्ये देवानी माझी खबर घेतली जेव्हा विश्वास प्रकट करण्यासंबंधी मी जरा आळशी झाले होते मला वाटतं इथल्याच एका कक्षामध्ये मी हे शेकले आणि आम्हाला काही प्रश्न पडले होते की तुम्हाला हे कळायला हवं की नको हो की नाही हे म्हणजे जणू मला हवं आहे मी पेरते जेव्हा एखादा शेतकरी समजा समजा जर तो मका पेरत असेल त्याचा विश्वास आहे उत्तम हंगामासाठी आणि म्हणून तो त्या कारणामुळे वाट पाहतो आपल्याकडे विश्वास आहे आपण तो प्रकट करायला हवा आपण तो प्रकट करतो प्रार्थनेने बोलण्याने कृतीने आणि म्हणून मला हे चांगलं वाटतं आणि हे योग्य आहे तुम्हाला माहिती आहे ठामपणा मी नुकतीच देवला म्हटलं की आपल्याला द्यायची सवय जडली आहे आपण स्वतःला द्यायची सवय लावली आहे जे आपण सवयीनुसार करत आहोत आणि देव माझ्या मनात घालत होता की आपण लक्षात ठेवायला हवं प्रार्थना करताना त्या दानांवर म्हणायला हवे की देवा आम्ही हे देतो कारण तू आम्हाला आवडतोस आम्हाला लोकांना मदत करायची आणि आमच्या जीवनामध्ये विपुल भरभराट दे जेणेकरून आम्ही या श्रमाच्या फळांचा आनंद उपभोगू आणि अधिकाधिक अधिकाधिक इतर लोकांसाठी आशीर्वादित ठरू मग मला वाटतं जेव्हा आपण सरळ खाली येतो हेतू तपासून पाहतो आणि मला वाटतं आपण द्यावं आपण द्यावं ते प्रथमत देवाशी आज्ञाधारक राहून दुसरी गोष्ट आपल्याकडे तो आत्मा आहे देण्याचा आपल्या आतमध्ये दे जो देणारा आत्मा आहे म्हणूनच आपण डायलॉग हे पाहणं साहसी असेल फक्त बघायचं देव तुमच्यासाठी काय आणतो दुसऱ्यांची तुम्ही कशी मदत करू शकता तुम्ही कसे देता त्याद्वारे तुम्ही काय पाहता आणि आम्ही दोघी अशा देशामध्ये आणि अशा जागी गेलोय जिथे ते लोक ज्यांच्याकडे आम्हाला काहीच दिसत नव्हतं तरी सुद्धा ते आम्हाला काहीतरी देऊ इच्छित होते काहीतरी एक पेय किंवा फळाचा एक छोटासा तुकडा असं कला एखादी बरोबर म्हणजे मला पुष्कळ विणलेल्या पर्स मिळाल्या आहेत छोट्याशा अशा छान टोप्या लोकांनी घेतलेल्या हे महत्वाचं आहे म्हणजे तुमच्यासाठी ते काहीतरी देऊ इच्छित आहेत आणि म्हणून आज मी हा आनंद लुटते मला मला अशा लोकांना मदत होईल या संपूर्ण आठवड्यात आपल्याला खरोखर खूप चांगली शिकवण मिळाली आणि आज आम्ही तुम्हाला देण्याविषयीची काही तत्व सांगितली आणि अजूनही इथे कुणी असं असू शकेल की तुम्हाला हे कोणी शिकवलं नसेल हे तुमच्यासाठी नवीन असेल पण मला तुम्हाला प्रोत्साहित करायचं देववचन शिका आणि देण्यावर लक्ष केंद्रित करा लक्ष द्या दशमांशाकडे लक्ष द्या दानाकडे आणि जरा स्वतःकडे बघा आणि यासंबंधी बायबल काय म्हणता ते ही माझं मत घ्यायची गरज नाहीये बायबलमध्ये लक्ष द्या यासंबंधीची वचनं काय सांगतात ते बघा बघा येशू देण्याबाबतीत काय म्हणतोय भोगला असेल आणि एका उच्च पातळीवर पोहोचला असाल देवाबरोबरच्या वाटचाल जॉयस्मायर सेवा कार्यात तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय गरीबांना वस्त्र देतोय आणि देशांना स्वार्थेची भेट देतो आमच्याशी संपर्क साधा जे एम एम इंडिया डॉट गो आर जी आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचव जॉईसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आमच्यात सहभागी व्हा कारण संपूर्ण जगभर आणि येशूचे प्रेम वाटत आहोत